राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना थोडीशी खतरनाक स्वरूपाची आहे, पण ह्यात नेमकी चुकी कोणाची, एखाद्याच्या गरिबीची किंवा एखाद्याच्या आल्लडपणाची, जेणेकरून एवढी वाट लागली त्या पोरीची, काय सांगायचं तुम्हाला. ही घटना चालू होती ग्रामीण भागात, दुष्काळी महाराष्ट्रात बरंच क्षेत्र दुष्काळी, तुम्हाला सांगतो. बेकारचोट राजकारण्यांच्या प्रयत्न न केल्यामुळं बऱ्याच ठिकाणी जे कालवे जे पाणी वळवून शक्य होतं, 47 पासून आत्तापासून स्वातंत्र्य मिळवून यांच्या काय डोक्यात नाहीत. त्या राजकारण्यांच्या त्यांच्या पिढ्यांची गोतावळीची संपत्ती मात्र काही कोटींनी वाढली आहे, हजारो कोटींनी वाढली आहे. दुष्काळी भाग असल्यामुळं पोटा पाण्यासाठी एक कुटुंब पुण्यात येतं. वॉचमॅन म्हणून त्या मुलीचा नवरा, आता त्याच्या तो जो वॉचमॅन त्याच्या बायकोचं नाव राधा आहे, 2 मुलं, 13 वर्षाची एक मुलगी आहे, नाव तिचं ठेवा आपण शेवंता, काही कोर्टाचा विषय आदेशाचा. ही शेवंता 13 वर्षाची आणि 11 वर्षाचा एक मुलगा, अशी 2 सोळ्यासारखी चौकोनी कुटुंब, सुखी कुटुंब, पण पैशाचा अभाव असलेलं कुटुंब. आणि पैसा हा लय कष्ट केल्या लय पैसा येतो, ही आज अख्खं साफ खोटं आहे. लय पैसा गेल्या लय कष्ट केल्या लय पैसा अजिबात येत नाही, तर त्या कष्टाला जर डोक्याची मेंदूची आणि विविध कल्पनांची कल्पना बी अशा नाही की जमीन विकून भांडवल करतो, तशा नाही. टक्केवारी व्याज आमकं तमकं बऱ्याच लाखलं फ्री त्याच्यात. ज्याला डोकं आहे ना, अशी ऐकणारा सुद्धा 2000 रुपये कमावतो, आणि त्यांनी 500 बागाला 1500 का सेव्हिंग केले योग्य पद्धतीने, असा माणूस श्रीमंत होतो. लय झटपट होतं ते बी, 4-5 वर्षात श्रीमंत होतो. पण 20 रुपये फुटाने खाणतो मी पाईपलाईन, आणि रोजचं 3 पाईप खाणतो, पोत आतडी पार त्याचे पिळवटून आतड्याला सोजी येती, आणि त्यांनी खाणं काम किती केलं, 800 रुपयाचं. कष्टाला किंमत आजच्या जगात नाही. दारू विकणारे जे असतात, दारू विकणारे अवैध, हप्तं बिप्तं खर्च बिर्च सगळं जाऊन कमीत कमी 70,000 छापी त्यात. आजची परिस्थिती अशी आहे. आता हे जे कुटुंब आहे ते बाप आणि आई सरळ मार्गी माणसं होती, त्यांच्या डोक्यात काय 500, 200, 700 जरी मिळलं तरी 700 आपण बघू शकतो. वॉचमॅन राहिला नवीन बिल्डिंगचं बांधकाम, ते खाली असल्या सिमेंट पडलेलं असतं, लोखंड असतं, स्टील असतं, ती पेताड खाताड बिवडी आकडं बिकडं लावणारी ही काय करतात, ती स्टील चोरतात, भंगारावर लिखतात, त्याचा आकडं लावतात, काही पेताड पण त्रासतात, ड्रग्ज लाकलपडी असतात त्याच्यात. म्हणजे माणसं ती जिवंत असतात रेकॉर्डली, पण ती ऑलरेडी गेलेली असतात. अशा माणसापासून संरक्षणासाठी बिल्डरनी त्या मुलीच्या वडिलाला, शेवंताच्या वडिलाला ठेवलं वॉचमॅन. राहण्याची सोय काही, म्हणजे दुसरीकडे कुठं फ्लॅटन बिटन ते श्रीमंताची कामं. दहापत्र ठोकलं नाही खुली तयार होती, पत्राचा दरवाजा त्याला राहित इथं 24 तास ड्युटी, ओके. अशा प्रकारे हे कुटुंब त्या पुण्यात आलं आणि त्या मुलांना त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत टाकलं. आता ही 13 वर्षाची पोरगी म्हणजे हिला रूपवान गुणवान, पण जी आजकाल मुलं आहेत ना, ही थोडं म्हणजे औषधाचं किंवा ऑक्सिटोसिन असलेले पदार्थ, व्हेज नॉनव्हेज हे जास्त असल्यामुळं, किंवा तुम्ही हॉटेलिंगचा असेल अजिनोमोटो नावाचा प्रकार वापरला जातो, हे तुम्ही आपण काय खातोय ते काय प्रकार आहे हा गुगलवर सर्च करा, नेर बसल्यावर नुसती बायांची लुगडीवर केलेले व्हिडिओ बघू नका. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होईन की जर प्युअर आणि गावरान खाण्यात तुमच्यात गेलं, बिगर औषधाचं गेलं, बिगर ऑक्सिटोसिनचं गेलं, तर 100% तुम्हाला कॅन्सर होणार नाही. हा चायनीज बिनी ते लाल कलर, लाल चिकन तळलेलं अजिबात खाऊ नका, तो कलर खतरनाक आहे, आतड्याचा कॅन्सर खतरनाक कार्यक्रम. हे चांगलं माझ्या याच्यामधून चांगलं आहे, तेवढं गेलं काय हरकत आहे महाराज तुम्हाला, असा विषय. पोरगी लवकर वयात आली म्हणजे ती वयात आल्याच्या खुणा तिच्या शरीरावर दिसायला लागल्या, त्या शरीराचं ती आता स्वतःचीच लाजणं मुरडणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई अशिक्षित आणि बाप त्याच्याहून अशिक्षित, ह्यांचं लय आवड असत. कारण मुलीला नेमकं कुठल्या विषयावर कसं ट्रेन करायचं का हे आईला कळलं पाहिजे. मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण आई, पण तिथं ती थोडी कमी पडली. ती मुलगी शाळेत जाता जाता तिथं ती साधी 40 रुपये मीटरची कापडं, 50 रुपये मीटरची ती आजूबाजूचं जे चमकणाऱ्या चकाकणाऱ्या गाड्या, मोठमोठ्या काचाची हरकून गेली पोरगी. ते काचाचे दुकान त्याच्यात लावल्या लाईटी, सिठोमधले ते पदार्थ
एवढे अमके निळे हिरवे अमकं काय, आणि ती खाणारी लोक ती इमॅजिन करायची तिच्या मनामध्ये, बघा गरीब इतके जेवढे लोक गरीबी रेषेच्या खाली, त्यांना सांगतो आपल्या मुलांना मुलींना कवा कवा आहे ना, पण 200 रुपयाचं 10 रुपयाऐवजी 200 रुपयाचं सुटोमधलं पदार्थ आणून खायला घाला, ते बोलून दाखवत नाही, पण पैसा वाईट गरीबी वाईट, आणि ही मुलगी त्या अशा त्या इच्छा अतृप्त राहिली तिच्या बऱ्याच बघायची भाऊ नुसती. ह्या शहरामध्ये पुणे शहरामध्ये, पुणे शहर सगळ्या गोष्टीत फेमस असं अजून एका गोष्टीसाठी ओळखला जातो, पुणेरी बामठा फार फेमस आहे बघा. मुंबईत कसा, मुंबईचा मवाली फेमस आहे असा पुणेरी बामठा एक प्रकारे. काय काय लोक लय नीचपणाचं काम करतात. आता ही बामठे काय प्रकार आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही परत म्हणता तुम्ही लय ला पान लावता दुनिया लावता, बघू नका दादा हो, मला नुसतं वाचून दाखवा, आपल्या बापाच्या जमणार नाही, ते लॅपटॉप पुढं ठेवायचा आणि वाचून दाखवायची, टुरिंग जाऊन त्या गाडी म्हणायचं, पैसा पाहिजे एखाद्याने तोंड असून गेलं तर त्या रिप्लायसुद्धा कधी लोक करीत नाही, अशी लोक आहेत मार्केटला. आणि मी माझ्या पत्तीने सांगतो तर लोक मला डिवाजतात, देऊचू नका माझा ऐका. ह्या पुणेरी बामठ्यातलाच एक बामठा होता आणि त्याचं नाव आहे आकाश सोमनाथ मिसाळ, लोहगाव परिसरात राहायचा. लोहगाव म्हणजे विमान उतरतात तो परिसर, येरवाड्याचा पूल वालांना नदीचा मुळा मोठ्याचा लोहगाव बिगाव येरवाडा, पुण्यातल्या लोकांना माहिती आहे पण जरा बाहेरच्या लोकांना माहीत नाही. ह्या लोहगाव परिसरामध्ये बरेच झोपडपट्टीचा एरिया, तिथं तो आकाश राहायचा लहानपणापासून. याचं काहीतरी चोर, त्याचं काहीतरी चोर, आणि चुकीची संगत, तंबाखू खा, गुटखा खा, एखाद्याने टाकून दिली सिगरेट इकडे इकडे बघून ती पिटवून त्याची थोटकवड, ह्याच्यामुळं पोराचं संस्कार बिघडलं. आणि हा जो प्युअर गुन्हेगार बनला हा 18 वर्षाच्या आत म्हणजे अल्पवयीन असतानाच त्याच्या नाव एक मर्डरचा गुन्हा होता बघा, माझी पोर कसलंही. त्याच्यानंतर रॉबरी म्हणजे चोरीचा, जबरी चोरीचा गुन्हा होता, कोणाचं शटर तोड, कोणाचं कपाट तोड, बेकार काम. शिव पोरगा 21 पण हा जर बाहेर निघाला ना की कुणीला कुणालाही वाटन आईला चांगल्या घरातलं पोरग आहे बरं का. असं शे बामटा हा प्रकार फार खतरनाक आहे पुण्यात. जसं पुणेरी पगडी फेमस आहे किंवा पुणेरी डोकं काय असन, काय पुण्याचं काय असन, सगळं फेमस आहे, विद्या बिद्या अमकं तमकं, पण पुणेरी बामटा हा सुद्धा फेमस आहे. ह्या बामठ्याचा इतका परफेक्ट होता की टकाटक कपडे उपडे घालायची आणि 21 वर्षाचा होता आणि चोरीबरोबर पैसा, आणि त्या पैशातून कुठं पाकिट मार दुनिया मार, चेन कर, चित्रपट बघ, खा पे बाहेर सगळं असं चालू त्याचं, 10वीमध्ये आधी घ्यायचा. आता ते वयात आल्यावर त्याला अजून एका गोष्टीची उणीव जाणवं लागली की बाबा आपल्याला नांगरायला जमीन पाहिजे, नांगराचा फाळी एवढा टोकदार आहे, काहीतरी काय पाहिजे. ही नैसर्गिक आहे समजा, त्याला पण शरीर सुखा इच्छा झाली मग त्यांनी त्या लाईन मारा सुरुवात केली. पण ही खरबुडं असले ह्याचं ते वांगाळवार रूप पुण्यातल्या पोरी, म्हणजे कसं आहे पुण्यातल्या पोरी एकदम प्रॉपर पुण्यातल्या आहेत ना, एकदम टकाटक चकाचक, त्यांचं शिक्षण ते नाकापुढं चालणाऱ्या, ज्या बाहेरून तिथं आल्या त्या थोड्या मिक्स असतात, काय कसं चाललं बाहेर भया, एवढ्या मोठ्या खाताचं पूर्ण एवढी श्रीमंती एवढा पैसा, ते लखलखाट बघून हरकून जातात, पण काही व्याखाडी असतात, काही हरियाणा पंजाबच्या पूर्वीच्या नादाला लागून पार 69 करून मोकळ्या होत्या. ती ते खरं सांगतो मला, शनिवार रविवार पुण्यापासून बाहेर निघणारे जेवढे मार्ग आहेत ना, नुसतं रविवारचं तुम्ही जाऊ नुसतं निवा त्या काय कठड्या बसा बा, किती जोडपी पोर पोरला घेऊन जातात नुसती मोजायची. हां, प्रत्येक गाठाच्या रस्त्याने कमीत कमी तुम्हाला 700 ते 800 गाड्या दिसतात. दुनिया वाईट आहे, दुनिया बिघडली. ह्या जो आकाश आहे ह्या आकाशनी हे पोरगी हिरली, पोरगी हिरली, सगळ्यापेक्षा तिची गरिबी हिरली. हा बामटा आहे, बामटा सोपा नसतो, लय हुशार. की ही पोरगीच्या बाबतीत आपण काही जरी केलं, ही पोरगी जर गळायला लागली तर हिचा बाप 2 टायमाच्या अन्नाला मागे तो आपल्या विरुद्ध काय करणार आहे, ही त्याची मानसिक टेंडन्सी. आणि ती पोरला त्यांनी ओळख, गाडी घेऊन जायचा कोणास्तरी, तिला ह्याला शाळेपाशी सोडवायला तिथून आला, आणि वर्गात किती 8वीच्या 13 वर्षे होय, आणि माझं तुझ्या प्रेम आहे. आणि ते पिक्चर बिचर ते काय सांगावं लागत नाही, माझं तुझ्या इतकं प्रेम आहे, तू माझा श्वास आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तुझ्याशिवाय झोप येत नाही, असं नाही तसं नाही. आणि वर्ष होतं 2018 ही असं गेलं, ती पोरगी गेली बैकून. आता ती 13 वर्षे पोरगी करून शिक्षण नाही, लैंगिक शिक्षणाचा अभाव, ती बेखरचोट सरकार कुठलं ती त्यांनी कधी त्या मराठी माध्यमात पाठ्यपुस्तकात लैंगिक शिक्षण स्टेप बाय स्टेप हळूहळू ही काळाची गरज आहे. गुन्हेगारी वाढायला बरीच लोक कारणीभूत ती, आणि कचून पैसे वाली त्यांना काय गरीब जगलं मेलं फरक पडत नाही. ही पोरगी त्यांनी इतकी नादी लावली तुम्हाला सांगतो, हिला वाटलं बाया खरंच आपण मी माधुरी दीक्षित, हे माझा शाहरुख आहे काही नाही. ती पॉन्ड्सची पुडी
ती आणायची. आता बारीक मिळते, रुपया 2 रुपयाला गरीबाचा. ती वाटायची, वळसायची 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 लावायची. हा, आणि त्याच्याकडे बघायची, स्माईल द्यायची. त्या पोरीला अक्कल पाहिजे होती की त्या पोराच्या डोक्यात फक्त कव्हा तुला बोंगळी करीन एवढंच आहे. ते प्रेम बिंबिम गेलं उडत सगळं, तसलं काही नव्हतं. गरीबागरची लेख माती आहे, तिने स्वतःला सावरायला पाहिजे होतं, तिला अक्कल यायला पाहिजे. पण 13 वर्षात काय अक्कल येणार? देवबी असा आहे, तुम्हाला सांगतो, लवकर तारुण्य दिलं पण अक्कल उशिरा देतो पोरींना, आणि तारुण्य आधी देऊन टाकतो. याच्यामुळे सगळं गोळवत्यात. याला देवाला सुद्धा मी एखाद दिवशी 300 दोनच लावतो देवाला सुद्धा. असं तारा आहे, म्हणजे कधी कधी त्रास होतो ह्या गोष्टीचा, कारण बुद्धी कमी असतील पुरी वयात येतात, काय करायचं. आता अशा प्रकारे ह्यांनी इतकी नादाला लावली की सुट मदीने लिपस्टिकच घेऊन दे, काय दे, आणि मग एखाद दिवशी ड्रेसच घे. आणि आई बाप म्हणले, कोण दिलं? मैत्रिणीचा बड्डे होता, ती श्रीमंत आहे, तिने सगळ्याला वाटलं मी आणलं. संपला विषय, ती काय लिहिली डोकं लावित नाही. ह्या गोष्टीमुळं तिने स्टाफला किसिंग पुरता मारत होता. पण त्यांनी प्लॅनिंग असं आखलं की आता हिला उचलायची. मग त्यांनी तिला इतकी प्रेमात विडी केली की मला तुझ्या जगू शकत नाही, आपल्या लग्न करायचं ना, असं कर तसं करायचं. त्यांना कायदा माहीत नाही, काय माहीत, ह्याला माहीत होतं साहेब आमट्याला, तिला माहीत नव्हता. 13 वर्षी कसं लग्न होईल मला, म्हणजे रजिस्टर नाही, कसलंच नाही कसलंच नाही. तिथून पोरगी उचलली, गेला पळून घेऊन, पुण्यातच ठेवली. पण तब्बल 5 दिवस, त्या 5 दिवसात तिने त्याचं तिचं पार कौमार्यभंग करून टाकलं. तिला भयंकर त्रास झाला, तरी पण विविध उपकरणाचा साह्याने तिला थोडी गोंजरून गोंजरून, बाबा मी नवरा येईन, मी तुझा शाहरुख येईन, तुला शेवटपर्यंत 7 दिनं दुनिया दिनं पार मुखं घेऊ घेऊ जे गेलं त्यांनी हातापायाचं. ह्या प्रकरणात विषय असा झाला की मुलगी जशी मिसिंग झाली तशी आईबापाने दिली तक्रार दिल्यानंतर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला. 13 वर्षाची मुलगी म्हणलं विश्रांतवाडी पोलीस स्टेशननी लगेच, म्हणजे जे हेड साहेब होते त्यांनी आदेश सोडले, बघा कोण आहे. तर डाऊट याचा आलता, म्हणजे बऱ्याच लोकांनी त्या गेटच्या आवा तिथं त्या फेरीवाले असतात काही विकणारी चणे फोटाने आमकं तमकं बोर बिर बोरकूट, त्यांनी सांगितलं बाबा ह्यो एक पंटर एक बामठा येतो आहे, असतं शंका आहे त्याची, तो गाडी सोडवायला येतो. त्यांनी केलं अर म्हणले हात अवघड परिस, हात आरोपी आहे म्हणले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तुमचा जर योग आला असतं तर काही लोकांचे फोटो लावले असतात बघा वॉन्टेड म्हणून, त्याच्यातसुद्धा या बाडीत नाव होतं. आयला म्हणलं तो आरोपी आहे. आता हिथं तर म्हणलं ही 13 वर्षाची पोरगीन, ती आरोपीन उंदीर स्वतःहून चालत मांजराच्या घरी मोक्का, मला काय ठेवीन का मांजर, मला सांगा. येतो मांजर नाही बोका होता, तो मला सांगतो 5 दिवसात त्यांनी अत्याचार केलं पण त्याला नाव दिलं गेलं प्रेमाचं. 6व्या दिवशी पोलिसांनी ती पालखी उचलली खतरनाक त्याची. आता ही असली जँकी फँकी राहणारी जुन्या बाजारात रविवार पेठेत भरतो, तिकडं जुन्या बाजारातले कपडे मंगला टॉकीच्या पुढं तिथले घेऊन जागणारे कुणातरी चोरीचं माहिताचं ॲक्सिडेंट मधलं सुसून मधलं आलेलं जे बूट आहेत ते बूट त्याच्या आत कधी कधी रक्तसुद्धा असतं का, ते डेथ बॉडीचं आहेत ते बूट. पण बूट असतात 5000 तसले बूट गरीब चकाचक 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 सा घालून ते घालायचे आणि स्टायलिशवानी फिरायचे एखादी पूर्वी शोधत. अशा प्रकारचे पंटर भयंकर आहेत, यांना ओळखा वेळीच. पूर्वी बी इतक्या बी करतो डेथ, आय टी वाला चालत नाही, आध्यात्मिक पोरगा चालत नाही, ह्यांना काय नाही. पण असलं एखादं भिकारचोड दिसला लाल पिवळं त्याच्या मागं चांगल्या पुरी चांगल्या जाडवाने मी माकरट. अजून ह्या कलियुगात काय काय बघायचं बाकी चाललं लय अवघडी. आता ह्या विषयामध्ये याला उच्चारला आणला आणला ते काय चोराची त्याला माहिती आहे. साध्या माणसाला घेतल्यावर रिपीट करायची पद्धत वेगळी असती आणि जे गुन्हेगार असतो त्याला रिपीट करायची वेगळी असती, त्याला जरा एक्स्ट्रा सर्व्हिस द्यावा लागते. हा, आणि तशा प्रकारची कॉन्स्टेबलची भरती बघा आता चांगल्या प्रकारची असते. चांगलं सांगितलं असं कसं ठोकायचं कुठून ठोकायचं करेक्ट कार्यक्रम ते थोडं बोलतं केलं काय वानगड काय, कारण केस स्ट्रॉंग होती. इथं काय लागणार म्हणून विषय नव्हता, पोरगी 13-13ची. तर त्यावेळेस ह्या आरोपीला तुरुंगवास झाला, ज्याच्यासमोर उभं केलं, ज्यासमोर तिलाही उभं केलं. पोरीनी रेप झाली नेमकं झालं हे ती फक्त काय म्हणायची, त्याला मी मनातून नवरा मानले. आता 13 वर्षाची पोरी स्टेटमेंट बघा, त्याला मी मनातून नवरा मानले, ते माझा नवराचे आणि त्यांनी मला काही केलं नाही, कारण यांनी पडवलं असं ना, असं काय सांगू नको असं नव्हतं तसं नको. आणि मी माझ्या मनाने गेले आणि त्याला काय करू नका, केस ही पडती. त्यावेळेस थोडं महिला कॉन्स्टेबलनी साईडला घेऊन त्या पोरीला जर व्यवस्थित टीच करून किंवा तिच्या आईबापांनी सांगून व्यवस्थित पोस्को जर लावला असता त्यावेळेस पोस्को, तो हा बाडखाव 100% 20-1 वर्षासाठी आत गेला असता. पण ती बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही. ती गेलं तुरुंगात, हिला विचारलं जज साहेबांनी, मुली तुझं काय, तू घरी जाणार आहे का? म्हणले मी माझ्या आईबापाकडे जाणार नाही.
काय बघा आता असं आहे जग बी असं आहे, मग कुठं जाणार, माझी सरकारने सोय करावी, मग त्याला काय सरकार आहे, ते काही बी करू शकतं. हां त्यांच्याकडं कचून पैसा असतो. ती त्यांनी सांगितलं की ते बालसुधारगृह एक प्रकार असतो, मग त्यांनी एस ओ एस बालग्राम नावाची शासन संस्था आहे, तिथं अनाथ मुली सांभाळतात सगळ्या महिला असतात, सी सी टी व्ही टी ओकेच असतं सगळं. तिथं सांगितलं म्हणजे ह्या मुलीची तुम्ही करा, आणि काही सरकारी ग्रँट असतात. ती म्हणली मला शाळा पण शिकायची. बरं चांगला हेतू आहे. जसाहेबांनी ते पण लगेच मान्य केलं की ह्या मुलीला तिथली जवळील विद्यालयात तिचा ॲडमिशन हवं. कोर्टाचा आदेश आहे, तिथं काय मंत्रीसुद्धा मुत होतो कोर्टाच्या आदेशाला. मंत्री कोर्टाच्या आदेशाला लेगा आपण मंत्री बिंत्री येत नाही, दोनच गोष्टीला घाबरतात, कोर्टाच्या आदेशाला आणि निवडणुकीत हरायला पडायला, बस बाकी काय घाबरत नाहीत. ते काय करतात मग ह्या मुलीला तिथल्या नेताजी विद्यालयात येरावड्यात दाखल केलं. एक महिना, दोन महिना, तीन महिने, चार महिने, पाच महिने, आठ महिने गेले. पूर्वी शिकती या शी इकडं तुरुंगात आला ना बेल वरगडी, म्हणजे जामिना बाहेर आला. बाहेर आज असा तो आला, त्यांनी त्याच्या डोक्यात खटकाच. पाच दिवसात काय एवढी मजा आली नाही म्हणला, ते पाच दिवसात काम पूर्ण केलं पाहिजे. गड्याने परत सुरुवात बघायला सुरुवात केली की शोध घ्यायला सुरुवात केली, कुठं काय कसं काय सगळं शोधून. पुण्यातल्या सांग, पुणेरी बाम त्याला काय सांगायला होत नाही, तो काही बी शोधून काढू शकतो. हां त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी सरकारी ह्याच्यात एस ओ एसच्या बालग्राममध्ये ती मुक्कामाला आहे, आणि तिथून त्या संस्थेअंतर्गत ती नेताजी विद्यालयात जाते. जाते की लगेच ते नेताजी विद्यालयाच्या बाहेर फिल्डिंग यायची. म्हणला तुझ्यासाठी एक एक रात्र माझं वजन किती कमी झाले बघ, ही किती झाले बघ, फक्त तुझाच विचार माझ्या मनात होता, तुझ्याशिवाय ह्या जगात मी कोणाचा विचार करू शकत नाही. आणि तू, मी माझा प्राण तू ये, माझा श्वास तू ये, तू ये तर हे जग आहे, नाही तर तू जर मला काय जर म्हणले ना बाबा मी नाही येत किंवा काय नाही, मी तर आत्ता म्हणलं तरी मारा बसल्या मी लगेच दांडेकर पुराण उडी टाकतो खाली. म्हणला आता त्यायला 13 वर्षाची पोरगी, तिला वाटलं खरंच माझा शाहरुख. त्यांनी पण बरेच पिक्चर बघितले त्यांनी टी व्हीवर कधी कधी. तिला वाटलं ही खरंच आपला प्रेमी ही. ती म्हणली मी पण तयारी, आय एम रेडी, आय एम ओके झालं वाटलं. ती या दोघांनी परत कळते मला, पण ह्या वेळेस ह्या बामठ्या नवीन प्लॅनिंग केलं होतं. म्हणला आता पुण्यात थांबायचं का, पुणे पोलीस ले रिपीट करतात आणि लय पटकून सापडतो बा. इथं दादा फोटो सी सी टी व्ही आहेत, तिथून ती दांडकं मारलं गाड्यांनी डायरेक्ट ग्रामीण भागात. हां त्याचे ज्या भाग तो बी ग्रामीण भागातला होता, पण त्याचे वडील आलते पुण्यात. त्या ग्रामीण भागात गेला आणि त्या ग्रामीण भागात गेला आणि एक 10-12 दिवस झालं, कडक लॉकडाऊन पडलं 2019 तुम्हाला माहिती. पोलीस बाहेर निघले काठीने हाणायची, त्याची तर लई चांदी झाली. काय काय तुम्हाला सांगतो ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला आलेल्या फोनवरून मी सांगतो, बऱ्याच लोकांनी नको असलेली आपली आईबापंसुद्धा मारलेली आहेत, हाताने गळा दाबून मारलेली, त्यांना कोरोनाचं कारण पुढे गेलेलं आहे. बऱ्याच सुनांनी स्वतःच्या सासा मारलेले आहेत, पण ध्यानात ठेवा तुम्ही बी म्हातारा होणार आहे. तो काय अमृत पिऊन आलेला नाही, देव वर नेते बघतिया. हा आपला हा शब्द आहे, मग वाटलो होणार तुमचं, तुम्हाला सांग, तुम्हाला खतरनाक प्रकारचा कॅन्सर होणार, तुम्ही मरणार नाही लवकर, केमोथेरपी आखी टकली होणार तू. हा ज्यांनी खून केल्यात ना त्यांचं वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही. गेले सापातून तुम्ही, पण वर त्याची नोंद घेतलेली ध्यानात ठेवा. ह्या बाजाराने काय केलं, तिकडं गेला लॉकडाऊन पडलं की त्यांनी एका मंदिरात गेले आणि तिथं हार घातलं, झालं लग्न. लग्न कोर्टात जाऊ शकत नाही कारण पोरगी 14ची. त्या मा ह्यानी आकाशनी त्या मुलीला जवळजवळ 16 महिने 15 महिने 15 महिने 15 महिने ती एकत्र राहिली लग्नाच्या नावाखाली. 15 महिन्यात आता तुम्हाला ती बाकीचं काय सांगायची गरज नाही. त्या मुलीचं पार बुसकाट पाडलं त्यांनी, पण शेवटी निसर्ग आहे. माणूस किती नीच पातळी होता तर निसर्ग त्याचं काम ठोक करतो, त्याच्यात काय बदल नाही. त्या मुलीला एक दिवस गेले, एक मुलगा झाला, गोंडस मुलगा झाला अगदी. आणि तो बामठ्यांना होता, म्हणजे बामठ्याचा होता पण बामठ्यांना होता. ओल्ली मातीनं हजार गती, त्याला काय ते लेकराला जसं शिक्षण देणार ते पुढं होणार आहे. जशी त्याला पोरं झालं, त्या पोरीला त्या शेवंताला माया फुटली. बाईला म्हणली ही आपलं काही का नाही, याचं चांगलं करायला पाहिजे. त्या पिरियडमध्ये सरकारने नुकतीच मग तर दारू चालू केली, सगळ्यात दारू चालू केली. शासकीय पगार थकलं होतं, पोलिसांसकट पगार नव्हतं, सगळ्याला माहिती. दारू चालू केली की यांनी तिथे मित्राच्या नादाने ह्याचं प्याताड मित्र केली प्यायला सर्वात, ह्याच्या कोंबड्या चोर, त्याची बोकडं चोर, इतकी दारू प्यायला ही दारूच्या आरे गेलं. मारणाचं बेवडं झालं, बेवडं झाल्यानंतर ते पुण्यात आलं, परत लॉकडाऊन हटल्यावर पुण्यात आल्या आल्या त्याला ते बायकोला घेऊन आलं, पोराला घेऊन आलं, मारणाचे हानमार करायला लागलं. ती बेवडं हानमार, त्याला नवरा बायको झाली ते.
ती 3.5 वर्षांनी पळून गेल्यापासून ती पोरगी एक दिवस आईकडे आली आणि म्हणली मला लहान मार करतोय, मला वाचव ह्याच्यातून असं तसं तिचं वन बिन दाखवलं तिने. आई गेली ते घेऊन त्याला त्याच्याकडं. आईने बघितलं ती असं सुजलेलं इंडिकेटर लागलेलं लाल हातबट्टी पिणारी किंवा दिशवल्ले खतरनाक राहतात. आईला म्हणली ही काय सुधारण्यासारखं नाही, हा पोरगा काय सुधारण्यासारखा नाही, वाऱ्यान पडलं होतं काय नाही हा पोरगा काय. त्या सासू म्हणली ही काय सुधारण्यासारखं नाही, ही अवलाद खराबायची, ही अवलाद बेकारायची, तू एक काम कर, तू आपलं पोलीस स्टेशन असेल आणि डोमेस्टिक व्हायलन्सची म्हणजे घरगुत्या अत्याचाराची आपण याच्यावर केस टाकू. केस म्हणलं की ह्याला पोलिसचा मारा आठवला, अर मला केस नको बा. सासूला बघतो जाताना असं करतो, त्यांनी गोड बोलून सासू काढून दिली. पण ती बायकू त्याला त्या रात्री दोनदा म्हणली तुम्ही जर नीट नाही वागला तर मी केस टाकीन, केस टाकी. ह्याला म्हटलं जमला आपला आता. मग 9 ऑक्टोबर 2022 दिवस त्या दिवशी संध्याकाळी केस टाकीन केस टाकीन म्हणणारे ह्या बायकोला त्यांनी नरडं दाबून आवाळून म्हणजे खलास करून टाकलं, मारून टाकलं. मारल्यानंतर बाहेर गेला, 1.25 क्वार्टर मारले, मित्राला घेऊन आला, म्हणला हिला ससूनला घेऊन जाऊन फाशी घेतली म्हणून सांगू. ससूनला गेले, ससूनला म्हणलं फाशी घेतली बायकोने वाचवणार असं तसं. ससूनच्या डॉक्टरनी केस पाहिली, हे तर निशाण बिशाण फाशीचं वेगळं असतं, फाशीचं आता ते डॉक्टर आहेत ये बेताडाला काय अक्कल आहे. फाशीमध्ये जे मणक्याचा जो डिस्क आहे ती सरकला तुटला जातो हाड, फाशी वेगळी आणि नाडा गळा दाबून मारणे वेगळं, लम्स पोसायचे छिद्र एकमेकाला चिकटली जातात लय प्रकारे त्याच्यामध्ये. त्यांनी व्यवस्थित रिपोर्ट तयार केला आणि सुसून डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला उचला. आई तर रेडीमेडच गावला होती, उचलला की रिपीट परत त्याला काय सुट्टी आहे का, लगेच कबूल मारली गडी. आत्ता ह्या टायमाला सुद्धा आतमध्ये येते आणि ती मारलं फक्त वाईट याचं वाटतं. ती जे बाळ होतं त्याचा स्वीकार त्याच्या आजी आजोबांनी करायला पाहिजे होता, केला नाही. ही तर काय भांगार होतच आमचा. आणि ज्या ठिकाणी ती आई होती त्या ठिकाणी ते बाळ पोचलं अनाथाश्रमात जसाहेबांच्या आदेशानुसार. ही ह्याला म्हणतात गरिबी असली ना गरिबी हा का हे होतं. ज्याची ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याची दुनिया आहे, ज्याच्याकडे वशिला आहे ना त्याची दुनिया आहे, ज्याच्याकडे दुनिया नाही ना त्यांनी गप बसून बुक्क्याचा मारसन करायचा. या देशाच्या कायद्याकडून या देशाच्या सरकारकडून जास्त अपेक्षा ठेवू नका की आमका निवडून येणं ते माझं बरं करीन. तुमचं बलं फक्त तुम्हीच करू शकता आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःचा गोल निश्चित करा, स्वतःचं ध्येय निश्चित करा. कुठं काय ती तसलं मोबाईलवरचे गेम पैसे घालवणे हे उद्योग न करता, व्यसनांचे आरे न पडता, तुम्ही जर व्यवस्थित पैसे कमावणारच आहे, तुम्ही पैसे कमावले आणि जर तुम्ही सक्सेस ठरला आयुष्यात तर चांगलंच होणार आहे, नाही तर तुम्ही फक्त माझ्या स्टोरीत येणार आहे. आणि अनैतिक संबंध वाले ते 100% चालूचे काम आणायचं, त्यांनी तर सोडूनच द्यात, त्यांचा मर्डर खतरनाक होणार आहे. हां मला ती स्टोऱ्या लागतातच. त्याच्यामुळे ही जर त्यातून काय बोध घेण्यासारखं असेल एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरिमावली.